राज्याची कोरोना आकडेवारी 2 लाखांच्या पुढे पोहोचली आहे, तर महाराष्ट्रात 10,000 मृत्यूंचा भयावह आकडा पुढे आलाय. जगातील वैद्यकीय क्षेत्रासाठी कोरोना साथरोग संकट एक आव्हान ठरलंय. मात्र राज्याच्या 36 जिल्ह्यांपैकी चंद्रपूर जिल्ह्यानं आतापर्यंत कोरोनाचा एकही मृत्यू नोंदवलेला नाही, याचं श्रेय चंद्रपूरच्या समर्पित भावनेनं कार्यरत डॉक्टर चमुला दिलं जातंय. जिल्ह्याची लोकसंख्या 24 लाख असून सध्या कोरोना बाधितांचा आकडा 200च्या पार गेलाय. जिल्हा सामान्य रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टर चमुनं आतापर्यंत 100 रुग्णांना ठणठणीत बरं करून सुखरूप घरी सोडलंय. या 198 रुग्णांपैकी केवळ एका रुग्णाला व्हेंटिलेटरची गरज भासली, तर 2 रुग्णांना प्राणवायू द्यावा लागला. चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात उघडण्यात आलेले 25 लाईन्स कॉल सेंटर यासाठी अत्यंत उपयुक्त ठरलेत. कुणालाही 24 तास या कॉल सेंटरला संपर्क साधून कुठलीही मदत मागता येत असल्यानं आजवर या केंद्रात 50,000 अधिक कॉल्स नोंदणी झाली आहे. निश्चितच ही एक आमचं सर्व जिल्हा यंत्रणेचं अशी यश आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय इथं कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टरांचं यश आहे की आतापर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय इथं कोणत्याच प्रकारचा मृत्यू हा कोरोनानं झालेला नाही. सद्यस्थितीत आमच्या रुग्णालयामध्ये कार्यरत तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन धगडी यांच्या अंतर्गत समूह हे पूर्ण कमिटमेंटनी काम करत आहे. स्वतः डॉक्टर सचिन दगडे हे 24 तास आपली सेवा देतात मागच्या 4-4.5 महिन्यापासून. आपल्या रुग्णालयात आतापर्यंत आम्ही 8 गंभीर रुग्ण कोरोनाचे आपण ॲडमिट केले होते आणि ते सर्वच्या सर्व ते सुखरूप त्यातून बाहेर निघाले आहे. सद्यस्थितीत आमच्याकडे एक भरती असलेल्या म्हणजे ICU भरती असलेली पेशंट हा पण आता त्यांची तब्येत सुधारलेली आहे आणि आम्हाला निश्चित पूर्ण हे आहे की हा पेशंट याच्यातून बाहेर निघणार. आम्ही मागच्या 4-4.5 महिन्यापासून माननीय जिल्हाधिकारी यांच्या निर्देशांमध्ये माननीय जिल्हा शल्यचिकित्सक माननीय अधिष्ठाता यांच्या निर्देशाद्वारे जे जे आम्हाला निर्देश त्यांच्याकडून प्राप्त होतात, जे गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटपासून जे गाईडलाईन आम्हाला प्राप्त होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमचं काम चालू ठेवलेलं आहे आणि पुढे पण असंच चांगलं काम चालू ठेवू. चंद्रपूर जिल्हा प्रशासन आणि वैद्यकीय विभागानं बाधित रुग्ण शोधून काढणं आणि त्यांच्या संपर्काची माहिती ठेवण्यासाठी तंत्राचा पुरेपूर वापर करून घेतलाय. यासाठी आरोग्य सेतू आणि राज्य शासनानं सेल्फ असेसमेंट टूल्सचाही लाभ होतो आहे. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात चाचण्या आणि संपर्क शोधून काढणं वेगवान करण्यात आलंय. या जिल्ह्यात बाहेरून येणारी बाधितांची संख्या मोठी आहे. हैदराबाद, मुंबई, पुणे या शहरातून आलेले बाधित मोठ्या संख्येत असून केवळ 2 आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेले बाधित आहेत. पहिला कोरोना रुग्ण 2 मे रोजी आढळल्यानं जिल्ह्याला यंत्रणा मजबूत करण्यासाठी पुरेसा वेळ मिळालाय. म्हणजे कोरोनामुळे इतर आजारावर आम्ही दुर्लक्ष केलं असातला भाग नाही. आम्ही दोन्ही गोष्टीकडे कोविड आणि नॉन कोविड या दोन्ही गोष्टीकडे आम्ही पूर्णपणे लक्ष देऊन आहोत. नॉन कोविड वर्गासाठी पण एक तज्ज्ञांचा चमू काम करत आहे, वेगळा चमू काम करत आहे आणि कोविडसाठी आम्ही एक वेगळा टीम बनवलेली आहे आणि म्हणून आमचं बाकीच्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे असातला भाग नाही.